अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संत गजानन महाराज यांचा प्रकट दिनाचा सोहळा संपूर्ण शरीरात आज जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्वत्र गजानन मंदिरामध्ये भक्तीचा सागर अगदी ओसुडून वाहिला. श्रीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या दिसल्या. वस्त्या वस्त्यामध्ये देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणगण गणात बोतेचा गजर, गजानन महाराजांचा जय घोष, अभिषेक, पालखी, भजन, पारायण, महाप्रसाद आदी कार्यक्रमामुळे रविवारी शहरात सर्वत्र धार्मिक वातावरण दिसून आले. त्रिमूर्तीनगर येथील श्रीच्या मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांच्या उत्साहाला अगदी भरते आले होते. मंदिरामध्ये सकाळपासूनच सुरू झालेला धार्मिक अनुष्ठानाचा क्रम दिवसभर कायम राहिला. याशिवाय वस्त्यामधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंदिरामधून निघणाऱ्या मिरवणुका व पालखी स्वागतासाठी मार्गावर सडा टाकून मंगल रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध संस्था, नागरी वसाहती तसेच रहिवाशांकडून पालखी मिरवणुकीचे स्वागत करून पूजन करण्यात आले. अनेक ठिकाणी प्रसादाचे वितरण देखील करण्यात आले. त्रिमूर्तीनगरातून मंदिरात निघालेली भव्य मिरवणूक आकर्षणाचं केंद्र ठरली.